मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। Yeah.
Gaga 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 maga 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 maga
कुळीची हे कुळदेवी, आवाज कमी करा. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने. बरवी झाले शरण गेलो उगविलो संकटी. आणिला रूपा बळे करोनी खळी हरिदासी. बरवी झाले शरण गेलो उगविलो संकटी. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. बरवी झाले शरण गेलो उगविलो संकटी. संभाजीनगरच्या जवळ वस्ती करणार अध्यात्म सामाजिक ऐतिहासिक वारसा लाभलेलं भगवान श्री सावळेश्वराच्या कृपेनं कृपांकित आणि लाडूबाई मातेच्या आशीर्वादानं प्रफुल्लित असलेलं हे लाड सांगवी नावाचं गाव. आणि इथे यापूर्वी आणि आज विको कमी करा, आवाज कमी करा, कीर्तन सेवा करण्याचा सुयोग समस्त ग्रामस्थ तथा आयोजक सावळेश्वर मंडळ यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या प्रीतीअर्थ घटस्थापनेच्या प्रथम दिनी संप्रदायाचा उपासक या नात्यानं तुमचा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या सप्ताहाला निमित्त मात्र म्हणून श्री गणेश महाराजांनी मला निमंत्रण दिलं, त्यांनाही धन्यवाद. माझ्या पाठीशी प्रमाण आणि भजनाकरता टाळ घेऊन उभा राहिलेली पंचकृषीतील निमंत्रित आणि ग्रामस्थ टाळकरी मंडळी, संवादिनी वादक श्री मृदंग महर्षी ऋषिकेशजी देवकरजी, या सगळ्यांना धन्यवाद. आपण जे चित्रीकरण करताय त्यातला सार आणि उत्तम भागच लोकांच्या समोर आपण द्यावा
नको ते लोक उठलेले, गडबड झालेली, अवास्तव हे प्रकरण सगळे एडिटिंग करून लोकांच्या समोर स्वच्छ द्यावीत. कीर्तन करताना येणाऱ्या काळात कीर्तनकारावरती फार मोठ्या जिम्मेदाऱ्या आणि त्या पार पाडणं काळाची गरज आहे. लोकांच्यासाठी कीर्तन फार वेळ नाही रंगलं तरी चालेल. शास्त्र नाही सांगता आलं तरी चालेल, पण अपसिद्धांत होऊ नये याची दखल येणाऱ्या काळात घ्यावी लागणार आहे. समाज ओतप्रोत आहे. पहिल्या दिवशी एवढा समाज जमणं ही गोष्ट एवढी सोपी नाही. ही तुमच्यावरती भगवंताची कृपा आहे. एवढा समाज आहे. आल्या आल्या मी नदीपात्रातल्या वाळवंटात दक्षिणाभिमुख जो मारुती राय आहे त्याचं दर्शन घेतलं. फेरण जळगाव नावाच्या गावी करमाडला अण्णा आणि या लाड सांगवीला कीर्तनापूर्वी केली आहेत. प्राकृतिक कारणामुळं बसावं लागतंय आणि आज भगवती कुलस्वामिनी जगज्जननी संपूर्ण विश्वाची माता आई भवानीच्या घटस्थापनेचा प्रथम दिन आहे. पहिल्या दिवशी जी जगदंबा आहे तिचं नाव शैलपुत्री आहे आणि आज शैलपुत्रीच्या संबंधानं तिचे भिन्न भिन्न रूप कसे आहेत या संबंधानं तुम्हाला मला थोडीशी आध्यात्मिक चर्चा करायची आहे. आपल्या भारतीय तत्वज्ञानात पाच देवांना विशेष महत्व आहे. पंचायतन पूजन पद्धती वेदानंही प्रतिपादन केली, शास्त्रकारांनीही मान्य केली आणि आदिगुरु शंकराचार्यांनी सुद्धा ही पंचायतन पूजन पद्धती स्वीकारली. त्यातही काही नारद पांचरात्र पूजन पद्धती, पंचोपचार पूजन पद्धती, षोडश उपचार पूजन पद्धती आणि पौराणिक पूजन पद्धती असे पूजनाचे प्रकार आहेत. आपल्या संप्रदायात ओवी, अभंग, श्री महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरी आणि भागवत हे आपले मंत्र आहेत. त्या मंत्रांचा जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार संत वाङ्मयातल्या अभंग आणि ओवी मंत्राचा आहे. म्हणजे इफेक्ट परिणामाच्या बाबतीत जर चिंतन केलं तर परिणाम दोघांचाही सारखाच आहे. श्री विठ्ठल हाही मंत्र आहे, रामकृष्ण हरी हाही मंत्र आहे, विठोबा रखुमाई हाही मंत्र आहे, ज्ञानदेव तुकाराम हाही मंत्र आहे. ही सगळी मंत्रच आहेत. या उलट तंत्रयंत्र साधनेत काही तिथी नक्षत्र योग करण याचा प्रत्यावाय प्रतिबंध आहे, नियमावली आटी आहे, तटबंधी आहे. पण वारकरी भजन कीर्तन पूजन यात सकळासी येथे आहे अधिकार. दुसरं प्रमाण आहे हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ जेने माया जाळ तुटईल. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. याला काही अमावस्या आहे, प्रतिपदा आहे, चतुर्थी आहे, एकादशी आहे, पौर्णिमा आहे असा प्रतिबंध नाही. सर्व काळ, सर्व कालावधीमध्ये भगवत चिंतन करता येतं. भारतात विद्वान सारस्वतांनी, हळूहळू आवाज वाढू नका कोणाच्या सूचनेवरून,
हल्ली नाद लागलाय लोकांना आवाज वाढवायचा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ते शाहिरी वगैरे कीर्तन असलं तर आवाज मोठा करा, गाणे फिणे म्हणणारे बो असले तर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढ्या समाजाला एवढा आवाज पुष्कळ झाला, जे खरी ऐकण्याची जिज्ञासूई ते लोक बसतानाच पुढे बसत असतात, लांब बसणारे मागे बसणारे कीर्तनाचा अंदाज घेत असतात, पटलं आवडलं तर बसणे नाही तर जाणे, त्यांच्यावर आपण अवलंबून नाही, ते गेले काय राहिले काय. आपला जो ढाचा आहे, आपली जी परंपरा आहे, आपलं जी धीर गंभीरपण आहे, ते आपल्याला टिकवायचं आहे. वाह क्या बात आहे, टाळ्या वाजल्या तुमचं निमंत्रण मिळावं ही माझी भूमिका अजिबात नाही, किंवा खूप छान झालं परिसराने म्हणावं यांचा नंबर मिळेल का, घ्या यांचं एखादं कीर्तन, काही आवू शकता नाही. विठ्ठल विठ्ठल पाच देवतेला महत्व आहे. एक देवता आहे श्री गणेश, क्रमाने चला. दुसरी देवता आहे जगदंबा भगवती, तिसरी देवता आहे भगवान शंकर, चौथी देवता आहे भगवान विष्णू, आणि पाचवी देवता आहे सूर्यनारायण. किती झाल्या? पाच देवता. अण्णा आता आचारसंहिता लागली आहे. यातल्या चार कॅबिनेट देवता आहेत आणि हे सगळे पद एकाच घरात आहेत. तुम्ही जागेत ना सगळेजण? म्हणजे घराणेशाहीबद्दल कोणी कोणावर न ओरडता एका घरातले चार पाच माणसं असले तर काही बिघडत नाही, हे देवांनी तुम्हाला मला दाखवून दिले. गणपती शंकराच्याच घरातले, दुर्गा शंकराच्याच घरातली, विष्णू गणेशाचेच मामा, बाहेरचा एकच आहे सूर्य, काय करील बिचारा. चार जण एका बाजूला आहेत आणि एकटाच एका बाजूला आहे. या बुद्धी तत्वज्ञान श्री गणेश, शांती सलोखा समन्वय श्री विष्णू, ऊर्जा प्रकाश सूर्यनारायण. लोकांना समजावून सांगावं नाही पटलं तर हे सगळं मी संपवेल, असं खातं ज्याच्याकडे त्याचं नाव शमनाम सुखम करोति इति शंकरः भगवान सावळेश्वर. ऐकताय ना तुम्ही सगळेजण? म्हणून नीट वागा. विठ्ठल विठ्ठल या प्रमुख पाच देवता आहेत आणि त्याची भिन्न भिन्न प्रकारची अंग आहेत. विष्णू या देवतेमध्ये मच्छ कच्छ वराह नारसिंह परशुराम राम बौद्धानी कलंकी हे अवतार आहेत. भगवान शंकरावचे ज्योतिबा अवतार आहे, कालभैरवनाथ अवतार आहे, श्री खंडेराय अवतार आहे. ही दैवत आहेत, ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. आणि त्या खंडेरायाच्या बाबतीत मल्हारी मार्तंड विजय ग्रंथात किंवा त्या पुराणात अभ्यास करताना एक श्लोक मला अभ्यासायला मिळाला, ध्यायेन मार्तंड देवम. मार्तंड ते अचल चल कोटी सूर्य प्रकाशम नित्यम बोधावरूढम परमविरलम श्रीकोटिकंदर्प दर्पम श्रीमन मल्हारी राजम विजय जयकरम म्हाळसा कांत सिद्धम. म्हाळसा ज्याची पत्नी आहे आणि कांत म्हणजे वल्लभ मालक जो आहे त्याचं नाव मल्हारी मार्तंड. मल्ल शब्दाचा अर्थ आहे योद्धा,
आणि अरी शब्दाचा अर्थ आहे वैरी, शत्रू. बड्या बड्या दुष्ट दुर्जन बिभत्स व्यभिचारी वागणाऱ्या राक्षसांचा अंत करणारा जो अवतार आहे त्याचं नाव श्री खंडेराय आहे. देवीचे भिन्न भिन्न अवतार आहेत. ती गौरी आहे, ती पद्मा आहे, ती शची आहे, ती मेधा आहे, ती सरस्वती आहे, ती मंगल आहे, ती जयंती आहे, ती पद्ममालिनी आहे, ती पद्मा आहे, ती राधा आहे, ती सीता आहे, ती सावित्री आहे, ती गार्गी आहे, ती मैत्री आहे, ती अरुंधती आहे, ती लोपामुद्रा आहे, ती रुक्मिणी आहे, ती मीरा आहे, ती जणा आहे, ती मुक्त आहे. विठ्ठल विठ्ठल कॅबिनेट मंत्रीपद भूषवताना शंकराच्या समोर, शंकराचार्यांच्या समोर बोलताना ती कधी संस्कृतची व्याख्याती म्हणून सुषमा स्वराज्य झाली. ताटलजींच्या भाषेत ती कधी भारताची इंदिरा ही रणरागिणी दुर्गा झाली, तर कधी ती पीटी उषा बनली, तर कधी ती गानसम्राज्ञी भारताची गाणकोकिला लता दिदी बनली, ती कधी शिवबांना जन्म देणारी स्वराज्याच्या निर्मितीत सिंहाचा वाटा असलेली मा जिजाऊ बनली, तर कधी ती माता पुण्यश्लोक अहिल्या झाली. तिचा दर्जा अजिबात कमी नाही. स्त्री शक्तीच्या कीर्तनाच्या आणि भजनाच्या संबंधानं विरोध नाही, पण आचरण, धर्मनीती, न्याय, उच्चार, विचार, शास्त्र प्रमाण आणि आपला प्रपंच परमार्थ या सगळ्या गोष्टीच्या प्रतिबंधाला, चौकटीला अभ्यासलं की ती मेरा होऊ शकते, ती जणा होऊ शकते, ती आदिशक्ती मुक्ता होऊ शकते. एक संत प्रमाण आहे, आदिशक्ती मुक्ता बाई दासी जणी लागे पायी. म्हणजे ज्ञानोबा रायची भगिणी समाधी लावणारे ज्ञानोबा राय, पण समाधीचं उत्थान करण्याचं सामर्थ्य जिच्या अंगी आहे ती आदिशक्ती मुक्ताई आहे. योग प्रक्रियेमध्ये कदाचित समाधी लावणं सोपं आहे अष्टांग योग प्रकरणामध्ये, पण समाधी उत्थान करणं अवघड आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणणारी जगाच्या पाठीवर एकच शक्ती आहे, तिचं नाव आदिशक्ती आहे. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ आणि सर्वत्रा वरिष्ठ मुक्ताबाई ही जगदंबाच आहे. नामदेवरायांच्या करांगळीला धरून वाळवंटात टाळ घेऊन भजनात तल्लीन तदाकार होणारी आणि ईश्वराला अळवणारी जणाई आदिशक्तीच आहे. हातात शमशेर घेऊन जुन्नर मावळ प्रांतात शिवनेरीच्या पठारावरती दानपट्टा कसा फिरवावा, दुर्जन विचाराचा निपात कसा करावा ही शिकवणारी मा जिजा ही भगवती आदिशक्तीच आहे. नानोबाऱ्याला जन्म देणारी, आपल्या कुशीत वाढवणारी रुखमाई आदिशक्तीच आहे. जगद्गुरु तुकोबा रायांच्या वरती अनेक भिन्न प्रकारची संकट आली, अशा संकटात खांद्याला खांदा देऊन परमार्थाला सहाय्य करणारी जिजाऊ महाराष्ट्राची आदिशक्तीच आहे, आदिशक्तीच आहे. उत्पात झाला, मंदिरांचा विध्वंस झाला, शिवालय देवालय संपुष्टात यायला लागली, अशा प्रसंगाला पुण्यश्लोक रूपानं हातात पिंड घेऊन पुन्हा मंदिराची बांधणी करणारी अहिल्यादेवी आदिशक्तीच आहे. म्हणून स्त्री जरी क्षणाची पत्नी असली तरी ती अनंत कालाची माता आहे. आता याला श्लोक सांगतो, यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः, ज्या देशा स्त्रियांचा सन्मान होतो तो देश वंदनीय पवित्र मानला जातो.
कृपया तुम्ही हे रेकॉर्डिंग लोकाला दाखवत असताना चित्रीकरण सारासार उत्तम निकष लावूनच लोकांच्या समोर द्यावं. परराष्ट्रातून भारताचे पंतप्रधान लता दिदींचं जन्मदिनाप्रीतीअर्थ वयाच्या 90व्या वर्षी स्वागत करतायत. त्याचं कारण आहे, स्त्री एक बलाढ्य शक्ती आहे, ती साक्षात जगज्जननी जगदंबा आहे. 9 दिवस कुलधर्म कुलाचार आपण कराल, मंडपी लावाल, घटस्थापना कराल, रांगोळ्या काढाल, दांडिया खेळाल, ओटी भराल, जागरण गोंधळ होईल, नैवेद्य होईल, पण जर सासू घरातल्या सुनेला रागावत असेल आणि पती तिला जेवत असताना काही शिव्या घालत असेल तर त्या घरात नवरात्रातला पुण्यभाग कधीच मिळणार नाही हे लिहून ठेवा. कधीच मिळणार, काही फायदा होणार. 50 किलोमीटर एखाद्या देवीच्या दर्शनाकरता हळदी कुंकू घेऊन तुम्ही जाल, पण सोनोग्राफी करून गर्भातल्या बालिकेला जर माराल तर एकच काय, 1000 नवरात्र केले तरी तुमच्या पदरी पुण्य लाभणार नाही, पापाचेच भागीदारी तुम्ही होवाल. म्हणजे धर्मनीती न्याय करताना संतांचे सामाजिक विचार किती परिवर्तनवादीत याचंही चिंतन करणाऱ्यांना काळात फार गरजेचं आहे, फार सुंदर आहे. 9वारी साडी घातली, रुंदकाठाची साडी घातली, अगदी आंबाडा फुलांच्या माळा विणल्या माळल्या, कपाळभर कुंकू लावलं, हिरव्या कंकणाचा चुडा भरला आणि नैवेद्यार्थी जगदंबेची केली, देवीची केली, भगवतीची केली, लाडोबाईची केली, तुळजापूरवासिनीची केली, मोहटा देवीची केली, रासिनच्या देवीची केली, करवीरवासिनीची केली, सप्तशृंगीची केली, रेणुकीची केली, पण घरातल्या सोनेला लेकीला जर आरती करताना ती शिव्या घालत असेल, रागवत असेल, तर तिला 9 दिवसाच्या उपवासाचं फळ मिळणार नाही. 9 दिवस फराळ करून जर स्वभावात 9 दिवसात राग आला तर त्याला त्याच्या उपवासाचं फळ मिळणार नाही, मिळणार नाही. फराळ करून जर ढेकर आला तर उपवासाचं फळ मिळणार नाही. समय लावले असताना बोटाच्या तर्जनीनं वात पुढे ढकलू नये. तुम्हाला गुंतागुंतीचं काही शास्त्र तुमच्या समोर मी मांडतो. मंडपी घालतात इथे काय म्हणतात मला माहीत नाही, त्या लोकल भाषेमध्ये लोखंडाची मंडपी असते अशी विनलेली आणि त्याला फुलवरा म्हणून पुऱ्या बांधण्याची पद्धती भाजलेल्या तळलेल्या, काय अर्थ आहे त्याचा? याचा अर्थ असा आहे, देवी भगवती जगज्जननी सिंहासनावरती विराजमान आहे म्हणून तिला आच्छादन सावली म्हणून मंडप घालायचा आहे. बर, ज्ञान वैराग्याचा फुलवरा बांधायचा आहे, तिच्या सभोवताली विवेकाची झालर बांधायची आहे, शांती सुखाचा मंडप घालायचा आहे आणि घट मांडायचा आहे. म्हणजे नेमकं काय घट? म्हणजे हाच आहे, हा घटच आहे, तांब्या हे त्याचं प्रतीक आहे. काल्याचं चिंतन करा, सगळीकडे कृष्णाला पाहिलं कृष्ण कुठे सापडे ना, घरात पाहिलं तर कृष्ण डेऱ्यात मडक्यात सुगड्यात शिरलीला. यशोदेने विचारलं, लाला कन्हवा अरे तू डेऱ्यात मडक्यात घटात का शिरला? भगवान म्हणतात, आई मला सगळ्या जगाला सांगायचे, प्रत्येकाच्या घटात देहादीही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, घटाचं प्रतीक आहे समोर मांडलेलं. ते जे धान्य ना पेरलेलं ते असं हवीनं डुलत राहतं. तुम्हाला मला प्रेरणा आहे, आपण आनंदाने डुलायचं आहे. काही विषय विकाराचे अंकुर येतात त्याला प्रत्यावाय प्रतिबंध घालायचा आहे. जीवन कोरडं होऊ नये, क्षेत्र क्षिती ओलिताखाली असावं. ठिबक प्रकल्पासारखं रोज नित्य माल्यार्पण केल्यानंतर, माळ घातल्यानंतर, फुलं मालल्यानंतर पळीनं चमचानं पाणी घालायचे. काय योजना जुन्या या. शेती करताना कमी पाण्यात अधिक पीक कसं घ्यावं याची उदात्त संकल्पना आहे. नागविलीचे पानं मांडायची आहेत, त्यात हरित लवक आहे आणि हिरव्या वनस्पतीचं तोरण बांधल्यावर
मन प्रसन्न होतं याकरता ते तिथे ठेवायचे. घटाचा प्रतिकात्मक भाग म्हणून तांब्याचाच गडवा का ठेवायचा आहे? गडवा कलश कळसी चरवी का मांडायची आहे? कॉपर धातू आहे, कॉपर धातूतलं पाणी पिल्यानंतर फंगल इन्फेक्शन होत नाही. गजकरण त्वचा नायटा अंगाला खाज येणं हे प्रकार येत नाहीत याकरता घट मांडायचा आहे आणि घटातलं पाणी तीर्थ म्हणून आपण तुम्ही घ्यायचं आहे. बरं, या काळात पलंग वगैरे घरात न ठेवण्याचं कारण काय? उगी हा कर्मटपणा आहे, बावळटपणा आहे, काय आवश्यकता आहे असं कृपया जरा MCOM LLB LLM MBA BBA झाल्यामुळं तुम्ही स्वप्नातही आणू नका. याच्या पाठीमाग लॉजिक आहे, शास्त्र आहे. आपल्याकडं राष्ट्रपतींचं आसन हे सगळ्या आमदारांच्या पेक्षा उंच असू शकतं की नाही? हो, सगळेच MA BEd आहेत, MSc BEd आहेत, MCOM आहेत, BA BEd आहेत, पण प्राचार्याची मुख्याध्यापकांच्या खुर्चीला काही विशिष्ट दर्जा आहे की नाही? हो, सगळेच आमदार निवडून गेल्यावरती सभापतींचा काही आदर वेगळा आहे की नाही? हो, बोला बोला. सगळेच MCOM LLB झाले आणि पुढे त्यांनी स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर एक मित्र तहसीलदार झाला, कमिशनर झाला आणि जिल्हाधिकारी कलेक्टर झाला. शिपायांमध्ये आणि त्याच्यामध्ये मानवता म्हणून समानता आहे, पण पद म्हणून भिन्नता आहे की नाही? हो, आहे की नाही? आपल्याकडं आगंतुक अचानक विप्र अभ्यागत विरक्त संन्यासी साधू हरिभक्त थोरला ऋषी मुनी संत आला तर त्याला चटई आसन घोंगडी गादी पाठ टाकण्याची पद्धती आहे की नाही? हो, आपल्याकडं आश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी पर्यंत वा नवमी पर्यंत आपल्या सगळ्यांची जगज्जननी जगदंबा भगवती कुलस्वामिनी आई भवानी आपल्याकडे येणार आहे. येणाऱ्या पाहुण्यांना जर आपण चटई देतो, येणाऱ्या विरक्त महापुरुषाला जर पाठ टाकतो, खुर्ची घालतो बसण्याकरता, तर देवीला उच्चासन सगळ्या देवांनी दिलंय. त्या देवात कोण कोण आहेत? ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघजण आसन घालण्याकरता तयार आहेत. तिघांनी आसन घातलंय आणि ते आसन उच्चासन आहे आणि त्या उच्चासनावरती भगवती बसली आहे. मग थोरला माणूस, थोरलं दैवत, थोरला पदाधिकारी उच्चासनावर बसल्यावर सभोवताली त्याच्या अन्यांना जरा एक टीजभर विधभर फुडभर चार अंगुल का होईना खाली बसावं असा नियम आहे. हा भारतीय संस्कृतीचा शिष्टाचार म्हणून जगदंबेला उच्चासनावरती बसवलेलं आहे, उच्चासनावरती बसवलेलं आहे. एखाद्या धर्मसंमेलनामध्ये सगळे संत जमू द्या, पण शंकराचार्य रामानंदाचार्य वल्लभाचार्य निंबारकाचार्य मध्वाचार्य हे जगद्गुरु आल्यानंतर बाकीचे महंत मंडलेश्वर त्यांच्यापेक्षा चार बोटानं खाली बसतात, हा नियम आहे. हा जर शिष्टाचार आहे, ही जर प्रणाली आहे, परंपरा आहे, तर आपली भगवती आई आहे. तुम्हा सगळ्यांना माझी प्रार्थना आहे, जगदंबा स्वरूप आपली माता आहे, तिच्यापेक्षा उच्चासनावर आपण बसू नये. म्हणून प्रगात परंपरा सुरू झाली की देवघरात उच्चासनावरती देवी बसल्यामुळे तिच्यापेक्षा आपलं आसन वर नसावं, हा सांस्कृतिक विभाग आहे, ही संस्कृतीची शिकवणूक आहे. एक वाक्य बोलू मी तुम्हाला, भूक लागल्यानंतर जेवणं ही प्रकृती आहे, भूक नसताना अधिक जेवणं ही विकृती आहे. पण भुकेलेला एखादा पांतस्थ आपल्या दरवाजासमोर जाताना आपल्या ताटातली चतकूर त्याच्या मुखात भरवणं ही भारतीय संस्कृती आहे. या सगळ्या पुराणांमध्ये, उपनिषदांच्या मध्ये, शास्त्रांमध्ये, संत साहित्यात, लालित्यात, ग्रंथात
सामाजिक परिवर्तन आणि सांस्कृतिक तत्वचिंतन दडलेलं आहे ते तो तुमच्या समोर मांडावं याकरता मी थोडं तुमच्याशी संवाद साधणार आहे. त्यापैकी आजचा पहिला दिवस, आज ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करीती हो. आज कोण पूजन करतं या शैलपुत्री स्वरूपाचं? जगत उत्पत्ती करणारी ब्रह्मा, उत्पत्ती करण्याकरता प्रवृत्त करणारे श्री विष्णू आणि लय करणारे भगवान श्री शंकर, या तीन देवता जगदंबेला आसन घालतायत, उच्च आसनावरती बसवतायत आणि मनोभावानं तिची पूजा अर्चा करतायत. फुलं हे उत्तम मनाचं प्रतीक आहे. सुमन, सुमनाने पूजले शंकरासी, सुमनाने पूजले शंकरासी, सुमनाने पूजले शंकरासी. शब्द एकच आहे, तीन अर्थ आहेत. सुमन नावाच्या स्त्रीनं शंकराची पूजा केली. एक, सुमन म्हणजे फुलांनी प्रत्यक्ष पूजा केली. दोन, आणि सु म्हणजे उत्तम अंतःकरणानं मनानं पूजा केली. तीन, असे तीन प्रकरण आहेत. त्यापैकी या जगदंबेची पूजा प्रतिकात्मक फुलं हे उत्तम मनाचं लक्षण आहे. तिला कुठली कुठली फुलं लागतात? शास्त्र सांगतं ऋतुकालोद्भव, ज्या ज्या ऋतूत जे जे उत्पन्न होतील ते ते देवाला प्रथम द्यावेत. ऋतुचक्राचा कर्ता तो परमात्मा आहे. म्हणून पूर्वी शेतकरी शेतात ज्वारी झाल्यानंतर त्याची कणस जुन्या मारुती मंदिराच्या लाकडी मंदिरातल्या खणाच्या कडीला अडकवत असायचे. त्यातही दोन प्रकार सांगतो. ज्याला भरपूर दाणे भरलेत ते जडकणीस वाकलेलं असतं, ज्याला दाणे कमीत पण दिसायला मोठं आहे ते उभं असतं पण रिकामं असतं. मराठी ज्यांना कळती त्यांना धन्यवाद दे. निवळच रिकामी लोकांना मी कीर्तन काय सांगू? विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ असा आहे, विनम्र भावनेनं देवाकडे गेला त्यांनी मनबुद्धी सहित, ज्ञानोबराय म्हणतायत, त्यांनी देवाच्या चरणी अर्पण केलं. तो विनम्र झाला भूता तेने कोंडिले आनंद. ज्याला दाणे कमी आहेत अण्णा पण शेतात उभे, त्याला पाखर नीट सोडत रिकामा करतात, रिकामा मोकळा. ते म्हणते एकही दाणा नाही राहिला असता रे, पण तू मानवर केलीस. जे मानावर आधी करतात ते रिकामे होतात, जे वागतात ते देवाच्या पूजनाला योग्य होतात. जगदंबेचं पूजन करण्याची पद्धती प्रकार सांगतो, तुम्ही कंटाळून जाल. हल्ली कीर्तनाला कॉमेडी मजा मौज असली तर कीर्तन देणाराला आणि घेणाराला परवडते. हल्ली विठ्ठल या सगळ्या गोष्टीला मी आता प्रत्यावाय प्रतिबंध केलाय स्वतःहून, कारण समाजात जे विकृत दिसायला लागलं त्या परिणामानं लोकात येणाऱ्या नको तसे परिणाम होऊ नये त्याकरता माझ्या मनाला मी प्रतिबंध घातलाय. अजून एक प्रकरण सांगतो, ऐकणाऱ्यांचं चित्त एकाग्र नाही आहे, मी खूप अभ्यास करून सांगतोय तरी कुठल्याही कारणास्तव ते विचलित होत आहेत. मुलगी नांदायला जाताना पूर्वी आई मुलीच्या हातात बैलगाडीत बसल्यावर हळदी कुंकू लावून एक करंजी देत असायचे, त्याचं नाव कानवला. बघा तुम्हाला आठवते का जुन्या माता भगिनींना कानवला करंजी, आणि त्याला अशी मुरड घातलेली असायची हातानं मुरड. तेव्हा फिरकीचे चमचे नव्हते, त्या काळात चमचे नव्हतेच. आता चमच्यांचं प्रमाण अधिक वाढलं आणि सगळ्या क्षेत्रात झाले ते. तो चमचा हल्ली कट मारताना करंजीचंच मर्डर करतो. लक्षात आलं तुमच्या? त्याला कसं वळण येतं कळत नाही. करंजीला हातानं या जुन्या भगिनी अशी मुरड घालायच्या. काय अर्थ याच्या पाठीमाग कळणारे टाळ्या वाजवतील, पण कळल्यावर हे पुरी बाळा तू घरी माहेरात उशिरा उठलीस, माघारी बोललीस, कपड्याला बुडभर गंध कुंकू लावलंस न लावलंस, विणी घातलीस न घातलीस, अंगभर पदर घेतलास न घेतलास, आता असं चालायचं नाही बाळा.
या तुझ्या सगळ्या वागण्याला आता जरा मुरड घाल. काय अर्थ होता? आता जरा आवर घाल, असा त्याचा अर्थ आहे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्या परिवर्तनाची नांदी समाजासमोर येऊ शकते, पण समजून घेण्याची भूमिका असेल तर आणि तरच. माझी पत्रकार बांधवांना चित्रीकरण करणारा विनंती आहे, अरे कदाचित कीर्तनकार प्रवचनकार वाक्याच्या मुखातून एखादा शब्द गेला, जाऊ नये, पण गेला तर लोकांच्या समोर देऊ नका रे. विठ्ठल विठ्ठल हल्ली वैयक्तिक कुटुंबाला भेटताना सुद्धा पत्रकार पिच्छा पुरवतात. हेही ज्यांना कळलं नाही त्यांना धन्यवाद देतो. मंद प्रवृत्तीच्या लोकांना काय बोलाव, एवढा काळ विचित्र झालाय. पर्सनल जीवनच राहिलं नाही, स्वतंत्र ज्याला प्रायव्हेसी म्हणतात ते राहिलंच नाही. मला आल्या आल्या कळलं हे चित्रीकरण करायला आले. मग जरा आवरून सावरून शब्दांना हाताळत नीटनेटकं स्वच्छ लोकांच्या समोर मांडावं लागतं. शब्द घसरला, बुवा घसरला, लोक त्यावर घसरले. ही घसराघसरी होऊ नये याकरता जरा प्रतिबंधात्मक कारवाई करावी लागते. आपला मुद्दा चालला, आज ब्रह्मा विष्णू महेश या जगज्जननी जगदंबेचं पूजन करतायत. एक नामदेवरायांचा अभंग आहे, जिव्हाळा लळा या जगदंबेच्या प्रीतीअर्थ तयार झाला. लाहो लागला लागला आंबेचा, छंद लळा प्रेम आंबेचा. आता महाराष्ट्रातल्या संताला कुठली आंबा मान्य आहे? पुढं त्याचं उत्तर आहे विठाबाई माऊलीचा. आज पुण्यातल्या कोण एका श्रीमंतानं काही टण तुलसी दल देऊन पंढरपूरच्या श्रीहरीचं मंदिर उत्तम उत्तम सजावलं. तुम्ही मीडियाला पाहिलं असेल कदाचित, किंवा सवडीनी पहा उद्या परवा, नेटवर सर्च करा. काही टन तुलसी दल आणलं आणि पांडुरंगाचं रुक्मिणीचं मंदिर सजवलं. आज श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा जगज्जननी जगदंबेसारखे सावळे सकंकन मदनाला मोहित करणारे दिसत होते. हिरवी पानं फुलं माललेली, रांगोळ्या घातलेल्या, दीप प्रज्वलन केलेलं आणि कपाळभर गंध लावलेलं श्री विठ्ठल विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा असं स्वरूप त्या जगदंबेचं दिसत होतं. ती कधी मच्छाई, कधी कच्छाई, कधी रामाई, कधी कृष्णाई, कधी विठाई, कधी कधी ती लाडूबाई, कधी तुळजाई इकारांत. हे पहा, अशी भगवती जगज्जननी जगदंबा विठ्ठल स्वरूप आज दिसत होतं.
इतकं सुंदर हे तुम्हाला चांगलं पाहायला देवाने वेळ कुठं दिलाय? नको ते रात्रभर पाहताल विठ्ठल विठ्ठल दिलंय. आज कालावधी होता पूजनाचा सकाळपासून 3 वाजेपर्यंत. मधल्या काळात राहू काळ होता आणि पुन्हा वेळ होता 6 पासून पुढे. आवाहन निमंत्रण आसन घालणे या बसा थांबा आजचा दिवस पूजनाचा जगदंबेच्या. आणि त्यामध्ये मग सकाळी एक पूजा आहे आणि रात्री एक पूजा आहे. त्यामुळं सकाळचे यजमान आरतीचे वेगळे, रात्रीचे यजमान वेगळे. पूर्वी यजमान अंतःकरणानं ओवाळत असायचे आणि त्याला दीप प्रतीक असायचं, पण पंचप्राणाचा दीप लावायचे, पान अपान व्यान उदान आणि समान. आता प्रतीकात्मक तुपाची निरांजनी आहे, त्याचं लक्ष नसतं. याची अर्धी आरती त्याच्या हातात, त्याची त्याच्या हातात, त्याचं कारण आहे मंडळाला प्रत्येक यजमानाकडनं 11,000 × 5 असे मिळतात. त्यामुळं भागवत रामकथा आणि मंडळ यात 108 कुंडी यज्ञ करताना यजमान बसवतात हाच प्रकार आहे तो. अंतःकरणापासून श्रद्धा असली पाहिजे आणि मग पंचप्राणाचा दीप त्या भगवतीला, त्या श्री विठ्ठलाला, त्या कृष्णाईला, त्या देवीला ओवाळलं पाहिजे आणि तिचं पूजन अंतःकरणापासून केलं पाहिजे. आज पूजन करताना भगवतीचं आवाहन कसं करायचंय महाराष्ट्रातल्या संतांचे प्रमाण आपण म्हणू. रंगाये ओये, पण सुरुवातीला छान गायलं भजन कसं तोलवून मोलून. रंगाये ओये अंतकरणापासून विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, रंगाये ओये. जुन्या चालीच अशा होत्या बघा ना. माझा कृष्ण देखिला काय माझा अंतकरणापासून, म्हणजे त्या चालींना काही अर्थ असायचा, चालीत प्रेम वात्सल्याचा भाव असायचा. हे नका का लोकाला आवडेल, काय करायचं लोकांचं विठ्ठल. प्रल्हाद महाराज असं ठरवलंय महिन्याचे 5च कीर्तन करायचे, मरमर करायची नाही. मी पहिले जे कंटिन्यू 30 करायचो 25 करायचो 10च कीर्तन करायचे बऱ्यापैकी आणि ते आपल्या मस्तीत करायचे, आनंदात करायचे. लोकांवर फार अवलंबून राहायचं नाही. मग वा वा त्या रात्री पडलं जमलं नाही बरोबर नाही झालं ते माझं पडू दे उभा राहू दे काय घेणं कधी. मी अर्ज केलाय तुझ्याकडं काही करण माझं एवढं घे विठ्ठल विठ्ठल.
बघा ना किती सोपी प्रार्थना आहे महाराष्ट्रातल्या संतांची. एखाद्या मंत्राचा अर्थ आपल्याला येणार नाही, कदाचित एखादा मंत्र स्वच्छ म्हणता येणार नाही, पण हे तर म्हणता येते ना. रंगा येई होय, यापेक्षा सोप देवा या हो या, देवी ए ए ए. म्हणून ह्या तरुणांना माझी प्रार्थना आहे, देवीला बोलवताना कोणत्या देवीला बोलवावं? देवी ए ए ए, हे बघ हे बघ, मी माझ्या हृदयाचं आसन केले तुला भाषण्याकरता, मी माझ्या मनाची फुलं केली तुझ्या चरणावर वाहण्याकरता, आणि माझ्या डोळ्यातल्या वाहणाऱ्या पाण्याचं तीर्थ केलं मी तुझ्या पाद्य पूजनाकरता, ही जर भावना तुमची असेल ना तर देवी नक्की आल्याशिवाय राहणार नाही. हीच देवी आहे, ही जगदंबा आहे, हिचंच नाव कृष्ण आहे. यांनीच गीता प्रतिपादन केली, याच कृष्णाच्या समोर अर्जुन आणि कौरवाच्या युद्धप्रसंगाला मोह नावाचा महिषासूर निर्माण झाला होता. ज्ञानोबरांची उवी तुमच्या पाठातली आहे. माऊली म्हणाली अर्जुनाच्या मुखातून, मोह गेला रे गेला. आता श्लोक सांगतो, नष्टो मोह स्मृती लब्धा तत्प्रसादान मयाच्युत. हे भगवंता तुझ्या कृपेनं मोह गेला रे. 18वा अध्याय भगवद्गीता, ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी. शस्त्र घेतलं आणि मग युद्धाकरता प्रवृत्त झाला. तोही गलित गात्र झालता, गांडीवं संसृते हस्ताक्तक्चैव परिदह्यते. अर्जुन लढण्याकरता तयारच होईना का? मोह नावाच्या महिषासुरानं त्यावरती अटॅक केलं होतं, त्याला प्रतिबंध केला होता. कृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं तेव्हा कृष्ण कृष्णाई झाले. रावण कुंभकर्ण नावाचे दैत्य मारण्याकरता राम रामाई झाले, आणि मधु आणि कैटब या दैत्याला मारण्याकरता त्या अष्टभुजा शैलपुत्री बनली. विठाल विठाल. ग्रामदैवत, कुलदैवत आणि उपास्य दैवत, दैवताचे प्रकार तीन. आता या गावाचं ग्रामदैवत सावळेश्वर आहे आणि लाडूबाई आहे देवी, आणि संरक्षक दैवत म्हणून दक्षिणाभिमुख मारुतीराय आहे. श्रद्धा म्हणून संतांची समाधी असेल, असू शकेल, होती किंबहुना. या गावातल्या साधारण सांस्कृतिक वारशाच्या पद्धती आहेत. तर मग आपल्या घराण्यात जी कुलस्वामिनी असेल देवी, महाराष्ट्राचा नेम असा आहे, ज्यांना आपल्या घराण्याचं गोत्र माहिती नाही त्यांनी काश्यप गोत्र सांगावं, ज्याला आपल्या घराण्याचा रीतिरिवाज माहिती नाही त्यांनी तुळजापूरची जगज्जननी आपली कुलदेवी मानावी, आणि ज्याला आपल्या घराण्याचं कुलदैवत माहिती नाही अशा लोकांनी जेजुरीचा खंडेराया आपला कुलस्वामी मानावा. आणि हे जे कुणालाच कळत नाही त्यांनी एक काम करावं. तू खूप बरं आहे म्हणाले, मी तुम्हाला पत्ता सांगतो. कुळीची हे कुळ देवी, आम्हाला कुळदेवी नाही कळली महाराजाने अजून सोपं केलं. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत.
कुठली देवी? महाराजांनी स्पष्ट केलं, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, सगळं काही श्री विठ्ठल आहे, दुसरं काही नाही. अजूनही प्रमाणाला प्रमाण देण्याची पद्धती अशी आहे, ते प्रमाण सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल लागणार आहे, प्रश्नच नाही. ते म्हणाले तुका म्हणे जाते सनकादी कध्यात, आदी शब्दात चार जण वैष्णव आहेत, हे सर्गाच्या प्रथम लाटेतनं उत्पन्न झालेले. हे या चार सनत कुमारांनी ज्याचं पूजन केलंय, ज्याचं ध्यान केलंय, ते आमचं कुलदैवत. तुका म्हणे जाते सनकादी कध्यात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. आणि त्याच पांडुरंगाला महाराज कुलदेवी म्हणतात. किंबहुना या सगळ्या जणींना कळण्याकरता, तुम्हा सगळ्यांना कळण्याकरता, भारतात देवीचे 52 पीठ आहेत. किती? 52 पीठ आहेत. महाराष्ट्रातल्या संतांना अभिप्रेत देवी कोणती याबद्दल आपण समीक्षा केली, अभ्यासकांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. पण आता प्रत्यक्ष देवी स्वरूप म्हणून भारतात 52 पीठ आहेत. 52 पीठापैकी 3.5 पीठ महाराष्ट्रात आहेत. किती आहेत? 3.5 पीठ. बऱ्याच लोकाला पीठ म्हटल्यावरती ज्वारी बाजरी तांदळाचं वाटतं, बऱ्याच लोकांना कळत नाही. महाराज मला एकाने विचारलं आपण कुठल्या पीठावर, म्हटलं ओंकार शक्तीपीठावर. तो मला ते चवीला कसं आहे आता काय त्याला सांगावं कल्पना. एकाने मला विचारलं पत्रिकेत नाव टाकताना तुमचं नाव काय, म्हणलं अमृत आश्रम. त्यांनी मला पुन्हा फोन केला, महाराज किती एकर जागा आहे? हे ऐकणारे सगळे झोपलेलेच मला वाटतं होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
आश्रम म्हणजे माझी जागा वाटली. आश्रम उपाधी आहे, आश्रम ही उपाधी. उपाधी अजून मराठी करू का पदवी आहे. अजून सोपं करू, संन्याशाचं एक आडनाव आहे, इंग्रजी सरनेम. आता कळलं ना बघा, सरनेम कळतं. एसटी म्हणजे बसस्थानक शब्द गेला, ज्याला कळत नाही ते पण म्हणते एसटी स्टँड, म्हणजे त्याला त्याचा उच्चार पण कळत नाही काही नाही, पण त्याला बोलायची भारी हौस आहे. म्हातारी सुद्धा म्हणती चांगली स्टँडर्ड साडी आणली आहे, स्टँडर्ड साडी आणली आहे. मराठी शब्द महाराष्ट्रातून जाऊ नयेत ही ज्ञानोबाऱ्या तुकोबऱ्यांच्या चरणी माझी प्रार्थना. कारण ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, मी सुकाळ करीन, सुख देईल, बागायती करीन. ज्ञानोबाऱ्याची विज्ञापन आहे, प्रार्थना आहे श्री गुरूंच्या चरणावरती. आणि आज आपली मराठी हल्ली कीर्तनात जरा हिंदी बोलणारा किंबहुना इंग्रजी बोलणाराच फार मोठा समजण्याची एक वृत्ती समाजाची निर्माण झालेली आहे. इंग्रजी दरिद्री भाषा आहे, लोकव्यवहारात यायला पाहिजे, शिक्षणात आवश्यकता आहे, परराष्ट्रात जाताना, दिल्लीला जाताना, संसदेत जाताना, न्यायालयात जाताना ती यायला पाहिजे, मेडिकल काउन्सिलला यायला पाहिजे, पण ती सर्वस्व नाही. समजा सीएटी कॅट म्हणजे मांजर, तेवढा शब्द आहे आमच्याकडं. मार्जार, मांजर, बरं का, हिंस्र श्वापद असे नावं भिन्न भिन्न आहेत, पण तिकडे कॅट म्हणजे मांजर. आणि बोक्याला काय म्हणू, कॅट्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आम्ही शब्दानं आणि ज्ञानानं धनवंत आहेत, आम्हा घरी धन शब्दांची चर. महाराजांच्याकडे शब्दाचं धन आहे विठ्ठल. म्हणून बड्या बड्या पंडिताला ते म्हणाले घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाना हाती, ही ताकद आहे. शब्द आमच्या घरी फुलासारखी पडतात, या पाकळ्या पडतात ना अशी पडतात शब्द. शब्दांची भिकार पण नाही आमच्याकडं, एका शब्दाला अनंत शब्द आहेत. दातार, मालक, यजमान, पती, कारभारी, वल्लभ, दीनानाथ, प्रीतम, आहा किती शब्द आहेत. तिकडं डॉर्लिंग संपलं कला. विठ्ठल विठ्ठल. साडेतीन पीठ आहेत, गांभीर्य ठेवा कीर्तनाचं. साडेतीन पीठ आहेत, मी आता प्रदक्षिणा करतोय, तुम्ही सावध राहा. एक पहिलं पीठ आहे, पहिलं दुसरं नाही त्याची गणना करता येणार, पण सांगताना क्रम मोजा एवढंच फक्त. एक पीठ आहे तुळजापूर, त्याचं नाव पावटण आहे, नीट ऐका. त्याचं बालाघाट नाव आहे. तिथे ती भगवती रामावतारामध्ये सीतेचं हरण जेव्हा रावण नावाच्या दुष्टवृत्तीनं केलं, तेव्हा राम अगस्ती मुनींना बरोबर घेऊन फिरत असताना पुरा महर्षय सर्वे दंडकारण्यवासिनः, आपलं सगळं दंडकारण्य आहे, या प्रभागात फिरत असताना साष्टे पिंपळगावला राक्षस भुवनजवळ अगस्तीच्या हस्ते रामानी शनी महाराजांचं पूजन केलं, तैलाभिषेक. किचकटे गुंतागुंतीचे न आवडणारे पण महत्वाचे लक्षात धरा. रामानं पूजन केलं, देवाच्या आणि दिग्गजाच्याही पत्रिकेत शनी वक्री जेव्हा येतो, तुम्हाला निबंध दिला आहे, शनी जेव्हा वक्री येतो, बस यावर तुम्ही लिहा. रामाच्या सीतेचं हरण झालं, सीता 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 करत राम फिरत होते. आता एक अभ्यासाचा विषय, एखादा मराठी सिनेमा असू शकतो बायको चुकली स्टँडवर, ही माणसाची अवस्था आहे. देवाची शक्ती हरवेल कशी,
अर्धांगिनी शक्ती हरवील कशी आणि हरवलेली कळत नाही त्याला देव म्हणावं कसं? सोपी गोष्ट आहे ना. मग सीता हरवली म्हणजे एक्झॅक्टली नेमकं काय झालं? सीता म्हणजे देवाच्या जीवनातली शांती. देवाच्या जीवनातली शांती नावाची नवरी जेव्हा हरवते तेव्हा संतरूपी हनुमंताला ती परत आणून द्यावी लागते. हे रामायण आहे. कळलं का तुम्हाला? धन्यवाद. कळू न कळू धन्यवाद तुम्हाला. राम सीतेला शोधत शोधत नवगणपतयुक्तम राजुरी पुण्यक्षेत्रम गणपतीला ब्रह्मणस्पती सूक्ताचा अभिषेक केला आणि दक्षिण दिशेला जात असताना त्यांना तुळजापूर या प्रभागात, तेव्हा तुळजापूर नाव नव्हतं, इनि काली स्वरूप धारण केलं, सावळं सकंकन आणि वेणीची बट गालावरती आली आणि स्मितहास्य करायला लागली. माता भगिनींच्या सौंदर्याबद्दल आणि स्वरूपाबद्दल कीर्तनात बहुधा चर्चा नसावी. टिकली गंध कपडे पदर आपल्याला काही करायचं त्याची. बट आली आणि ती हसली. तिच्या स्मितहास्यानं एखाद्याला कामरूपी बाण लागेल आणि तो व्याकुळ होईल अशा अवस्था. पण राम होते ते मर्यादा पुरुषोत्तम दाशरथ नंदन रघुकुल तिलक सीता वल्लभ भरताग्रज. किती एक एक शब्द सांगू. आणि राम म्हणाले, तू का ग आई माझ्या मागे पुढे फिरतेस, तू का ग आई माझ्या मागे पुढे फिरतेस. तिचं झालं तू काई आणि तीच पुढे झाली तुळजाई. एक पीठाचा इतिहास सूक्ष्म तुमच्या समोर मांडला. चला पुढे. करवीर. कर म्हणजे हात, वीर म्हणजे योद्धा. त्याशे योद्धे होते. आपल्या हाताच्या मुष्टिप्रहारानं शंभर शंभर दैत्यांचा वध करून तोंडातून रक्ताची गुळणी येत असायची एवढे योद्धे होते. पण त्या बड्या बड्या करवीरांना भगवतीनं आपल्या हातातल्या खडगानं शस्त्रानं विष्णूच्या कृपेनं, विष्णू परमात्म्याला लक्ष्मी म्हणाली तुम्हाला तिरुपती जागा स्वतंत्र, व्यंकटरमण म्हणून जगन्नाथपुरी तुम्हाला स्वतंत्र, ऋषिकेश तुम्हाला स्वतंत्र, हरिद्वार तुम्हाला स्वतंत्र, मथुरा वृंदावन तुम्हाला स्वतंत्र, महाराष्ट्रात पंढरपूर तुम्हाला स्वतंत्र, मला एखादीत आरक्षित जागा उभा राहायला आहे का? कळतंय ना? जागेत ना तुम्ही. महिला त्या काळात विचारती, मला एखादी जागा सुटेल का? कळते पण थोडा वेळ लागतो. मला भगवान महाराज धमाळे म्हणाले, तुम्ही गावी चाललात, मनपूर्वक तुमचं स्वागत, आलो मी इथे. आणि मग विषय असा, मला एखादी जागा मिळेल का? विष्णू म्हणाले, तुला जागा देतो पण काम काय करशील? काम करणार माणूस पाहिजे कुठल्याही संघटनेत. मरगळ आलेले माणसं घरी झोपलेले परवडले. चांगले होत करू पाहिजेत कुठल्याही क्षेत्रात. कामाचा माणूस पाहिजे. टाळ घेऊन उभा राहायला एखादं प्रमाण आलं पाहिजे. पखवाज घेतला त्याला अनेक ताला आले पाहिजेत. कळलं का? पीठी मंद्रसप्तक मध्यसप्तक तारसप्तकात त्याला फिरता आलं पाहिजे. तानपुरा असला त्याला खडग गंधार त्याला छेडता आला पाहिजे. कामाची माणसं पाहिजेत. निकामी माणसं आपल्यात फार गर्दी करायला लागली आहेत. गावागावात सकाळी नाश्त्याला प्रचंड असतात, कामाला कमी असतात. कामाची माणसं पाहिजे. तू काम काय करणार? त्यांना एक 5 मिनिटासाठी शांत करा, होत आलंय म्हणावा किंवा त्यांच्यावर कॅमेरा फिरवा. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रात दाखवत येईल ही रत्न इथली. विठाल विठाल समाज इथे अपेक्षित होता सगळा. चला तू काय काम करणार? ती म्हणली, तुम्ही सांगाल तो आदेश शिरसाबंद्य दिला, तिला कामाचा नियम दिला, जा. कोलाहल नावाचा दैत्य यांचा तो निपात कर. आणि भगवतीने केला म्हणून कोल्हापूर आणि करवीर असं नामकरण झालं. ती करवीर वासिनी साक्षात लक्ष्मी आहे. जगदंबा नाव आहे तिचं, भगवतीचं. पुढे एक स्थान सांगतो, सप्तशृंगगड.
सप्तशृंगगड वणी. काय सप्तशृंगाचा अर्थ आहे? टाळकरी कंटाळे असतील, प्रमाण नाही काही नाही बिचाऱ्यांचं, वेळही जास्त झाला आहे. सप्तशृंगगड. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर वैद्यानं हनुमंताला आवाज का कमी जास्ती करताय, कीर्तन संपू काय? हा मग ढोबार कुमाई चर्याच्या ताकदी पुढं पर्वतासारखी ताकद कशी फिकी पडते याचं उदाहरण आहे. नैष्ठिक ब्रह्मचर्य किंवा विधिवत संन्यस्त जीवन असल्यावर पर्वतासारखी ताकद थरथर थरथर कापायला लागली आणि मारुतरायाच्या हातातनं सह्याद्रीच्या पाठरावरती 7 तुकडे शिंगाच्या आकाराचे पडल्यामुळे त्या पर्वताचं नाव पडले सप्तशृंगगड. दुसरी कथा ऐका. भगवान वामन अवतार घेऊन नर्मदेच्या तटावर यज्ञ करणाऱ्या बळीच्या दरबारामध्ये आले आणि मग एक एक पाऊल उचललं, बळी पाताळात गेले तेव्हा वामनाचं म्हणजे भगवंताचं एक पाऊल ब्रह्मलोकात गेलं. सावित्री दचकली घाबरली, ब्रह्मदेवानं कमंडलूतलं पाणी घेतलं आणि भगवान विष्णूच्या पायाची पाद्यपूजा केली. सुनामी लाटाच्या वेगानं पाणी पृथ्वीवरती आलं, त्याचे 7 कारांजे उडाल्यामुळे त्या गडाचे नाव सप्तशृंगगड पडलं. आता एक पीठ राहिलं, ते आहे माहूर रेणुका माता. आता इथे 2 तेज आहेत, हे ब्रह्मतेज आहे आणि क्षात्र तेज आहे. 2 तेज एकत्र आलेत. ते तेज असं आहे, एक आहे ब्रह्मतेज आणि दुसरा आहे क्षात्र तेज. 2 तेज एकत्र आलेत. ते कसं? परशुराम हे मा रेणुकेचे चिरंजीव आणि जमदग्नी हे रेणुकेचे पती. रेणू राजाची कन्या, तिचं नाव रेणुका. तिचं लग्न विवाह जामदग्नी बरोबर झाला, अनेक पुत्र झाले, पैकी परशुराम, त्यापैकी एक परशुराम. त्यांचं जीवन शापादपी शरादपी, पण वडिलांची आज्ञा मानणारा स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा, यापेक्षा दुसरी पूजा नाही. बाबा बोला, परशुरामा हे शस्त्र घे आणि आईचा शिरच्छेद कर. शस्त्र घेतलं, शिरच्छेद केला, रक्तानं न्हालं शरीर सगळं. रेणुका मातेचा मुखवटा तांदळा तोंड लालबुंद का. माणसाला वेळ लागली तर रक्त निघतं, सुई लागली तर रक्त निघतं. शिरच्छेद केल्यामुळं रक्त उडलं, लालबुंद झाला. तेव्हापासून प्रगात सिंदूर लेपणाचा लालबुंद सुरू झाला. आई गेल्यावर परशुराम रडायला लागले, बाबा तुमच्या वचनाप्रमाणे मी हे केलंय, बाळा मी तुझ्यावर खुश आहे, तुला काय पाहिजे बोल, वरमरुही. बाबा काही नाही, मला माझी आई अपेक्षित आहे. ती रेणुका तिथे प्राप्त झाली. ते एक पीठ आहे. असे भारतात 3.5 पीठ आहेत. त्या सगळ्या देवीचा जनजागरण, स्त्री शक्तीचं सक्षमीकरण, आरक्षण, तिचं पूजन, ती सुसंस्कृत, तिला शिकवणं, गर्भात न मारणं,
तिला घरात आधार देणं, सांस्कृतिक वारसा देणं, हाच खरा शारदीय नवरात्र महोत्सवाचा यथार्थ अर्थ आहे. यापेक्षा वेगळं चिंतन करता येणार नाही. अशा कुलदेवी, कुलदैवत, ग्रामदैवत, उपास्य दैवत कुणामुळे प्राप्त झाली? ही संतांच्यामुळे प्राप्त झाली. केली ठावी संतांनी, बरं झालं हे कळलं, बरवे झाले शरण गेलो, नाही तर काय झालं असतं, उगविलो संकटी. ज्ञानोबाराय म्हणाले, मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. भवनाम नदीचा पार करण्यात फक्त परमात्माच योग्य असल्यामुळे त्याची शरणागती करावी, बाकी काही करू नये. अनन्यास चिंतयंतो माम, त्याची सेवा करावी, दुसरं काही करू नये. म्हणून बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी. महाराजाला विचारलं, हा देव निर्गुण निराकार सगुण साकार केला कसा? महाराज म्हणाले, आणि येला रूपा बळे, कधी कधी सप्ताह जुना असतो, कधी कधी नावा रूपाला आणावा लागतो. म्हणजे स्वयंभू असलेला देवन घडवून बसलेला देव. काहींना विचारलं, दैवत, ते म्हणले आठवतच नाही हो, पिढ्याना पिढ्या स्वयंभू आहे, स्वयंभू आहे. ओ हा हा जो गणपती तो स्फटिकाचा फारच नंबर एक आहे. ते म्हणले, अहो असा पांढरा दगड होता, जयपूरला गेलो, घडवला आणि मूर्ती रूपात आकारला. पाणी टाकल्या टाकल्या ज्वारीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ पोळीचा आकार धरतं का? कसं घडलं? स्वयंपाक करताना पाणी घेतल्या घेतल्या पूर्णाची पोळी तयार झाली. होत आहे असं? त्याला तिंबायचंय. एके ठिकाणी मला म्हणाले, जेवायला या. मी जात नव्हतो, या म्हणाले गेलो. गेल्यानंतर मी विचारलं, ताई कुठपर्यंत आला स्वयंपाक? ती मला म्हणाली, थांबा जरा मी कणिक मळते. म्हणलं, मळलीलं मी खात नसतो. दृष्टांत होऊन गेला. आता कळत नाही त्याला मी खायचं. इन्फेक्शन होऊ नये म्हणून डेटॉल लावावं, साबण लावावी, राख लावावी, तुळशीची गाठी लावावी. पाणी टाकलं पोळी झाली, अशक्य गोष्ट. तिला तिंबावं लागणार आहे, गोल करावं लागेल. काही ठराविक स्त्रियांच्या हातानं पोळीला तीन पडदे तयार होतात किंवा चार होतात. काहीचा हात असा असतो, खालचा न वरचा एकच पडदा असतो. ते खाल्ल्यावर मात्र हरिपाठ झाल्यावर मंडपाच्या बाहेर ती पोळी जाऊ देत नाही. मेहनत करावी लागती ना, मेहनतीशिवाय नाही. आता त्या जुन्या स्त्रिया तर सगळ्या असं 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 करून त्या सेवाया करत असायच्या, मालत्या करत असायच्या. आता ते हे निघालंय आणि मग ते बोटाने अंगठ्याने असं प्रेस करायचं. ते कणिक आत जातीन बोटच ओढतंय ते. डेंजर निघालंय. जे सोपं निघालंय ते घातक निघालंय, बेकार निघालंय. कुटताना या बाहूंना व्यायाम होत असायचा, आज तो नाही राहिला. आता बटन दाबणे, हात लावणे. म्हणलं, कशा काय गेल्या? म्हणजे करंट नाही गेल्या, ओखळाचा करंट बसत नव्हता. मेहनत होती. सेन पाण्यात कालवलं की लगे आकाराला येत नाही, त्याला कालवावं लागतं. कशात आहे आकार आहे असं
हरवड्याच्या डाळीचं पीठ घेतलं आणि कढईत टाकलं आणि भाजा झाला, होईल का? त्याला काय करावं लागन? त्यात काय काय टाकावं लागन? अजून कांदा नवरात्रात वांदा नको विठाला. रंग नाही रूप नाही निराकार निरगुण तूही रघुराया मई गुलाम मई गुलाम मई गुलाम. आणि ला रूपा बळी. आता महाराजांच्या बाबतीत एक प्रश्न असा आहे, जगद्गुरु तू खूप बरा आहे, कदाचित त्या काळात गंगाराम बा मवाळ, कोंडाजी पंत लोकरे, मल्हार पंत कुलकर्णी, सोनबा ठाकूर, कानोबाराय दिहूकर, रामेश्वर भट्ट वाघोलीकर, कदाचित संताजी महाराज अगनाडे यांनी प्रश्न विचारला असेल, महाराज दुकानदारी बंद पडली, शरीर तुमचं क्रश झालं, कमी वयात अनेक अडचणी आल्या, मग शारीरिक बळ तुमच्याकडं नाही, तर कुठल्या बळाने देवाला तुम्ही आकाराला आणले हो? त्याच उत्तरी बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. ते बळ होत भक्तीच, प्रेमाच, भजनाच, बाकी काही नाही. आणि येला रूपा बळे करुणी खळे हरिदासी अनुनासिक दासी, म्हणजे अनेक वैष्णवांनी मिळून परमात्मा नाव रूपाला आणला. बर तुका म्हणे समागमे Thank you.
सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्य दुःखमापनुयात् करविली तैसी केली कटकट वाकडे काने तदेव जाणे तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती ही कीर्तन करत असताना साधारण 9:45 मला बोलायला सुरुवात झाली होती म्हणून माझं बोलण्यापासून ते आतापर्यंत कदाचित दीड तास झाला असेल जास्तीत जास्त. हे कीर्तन या गावातल्या देवी देवतांच्या चरणी समर्पित करतो. अजून एक शब्द राहिला आहे शारदीय नवरात्र महोत्सव, याबद्दल चिंतन राहिले. शारदीय शब्द काय आला त्याचं कारण आहे. वर्षाची ऋतू 3 आहे. या 3 ऋतूपैकी हा शरद ऋतू आहे आणि शरद ऋतूतल्या प्रतिपदा ते पौर्णिमेपर्यंत देवीचा कुलधर्म कुलाचार करण्याची पद्धती असल्यामुळे शारदाचं टिपोर चांदण असतं. शरदोत्फुल्ल मल्लिका हा श्रीमद भागवत दशमस्कंद उत्तरार्ध गोपी गीत. शरदाच्या टिपोर चांदण्यातला आनंद जगाच्या पाठीवर आगळा वेगळा असतो. चंद्र द्रवल्या जातो आणि मग तो रस आपल्याला प्राप्त होतो. अशा शरद पौर्णिमेपर्यंत प्रतिपदा ते पौर्णिमा असा हा उत्सव करण्याची पद्धती आहे आणि मग भगवती जगज्जननीचं भिन्न भिन्न रूपामध्ये पूजन नित्य करावं लागतं. या नवरात्रात अजून एक पायंडा असा आहे, काही 9 कुमारिकेंना बोलवायचं, कुंकू लावायचं, पाद्यपूजा करायची, त्यांना ओवाळायचं आणि मग मिष्टान्न पदार्थ खाऊ घालायचे. याचा अर्थ असा आहे की स्त्री शक्तीला कमी समजू नका, गर्भात तिची भ्रूण हत्या करू नका, विश्व जग तिला पाहू द्या, नरवीर तिच्या पोटी जन्माला येऊ द्या, भारताचं संरक्षण होऊ द्या, हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ द्या आणि संत महापुरुष तिच्या उदरी पोटाला येऊ द्या आणि धर्माचं रक्षण होऊ द्या, एवढीच विज्ञापन आहे. कीर्तन माझं संपलंय. हे निवेदन सूचना उद्याच्या बाबतीत असेल ते बोलणार आणि करावं ही त्यांना सूचना आहे. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.